हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एम पी एस सी टेक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. सध्या एक महत्त्वाची अपडेट आहे, ती म्हणजे एम पी एस सीच्या संदर्भामध्ये की सर्व प्रकारच्या नोकर भरतीसाठी एम पी एस सीची संमती, तो एक मुद्दा आहे. किंवा पदोन्नतीतल्या आरक्षणाबाबत काय डिसिजन घेण्यात आला, तो एक घटक आहे. तर ही आनंदाची बातमी ही यासाठी असणार आहे की सर्व प्रकारच्या नोकर भरतीला एम पी एस सीने दिलेली संमती, तो एक महत्त्वाचा घटक आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे महत्त्वाच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा, ठीक आहे. आता सरकारनं सर्व प्रकारच्या नोकर भरतीसाठी एम पी एस सीला विचारणा केली होती आणि राज्य सरकारनं केलेल्या विचारणेला एम पी एस सी केंद्र होकार कळवण्यात आला आहे. म्हणजे जो पारदर्शक नोकर भरती म्हणतो, तर त्याच्यासाठी सर्व प्रकारच्या नोकर भरतीला एम पी एस सी केंद्र सहमती देण्यात आलेली आहे. तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे की याच्यामध्ये गट ब, गट क, गट ड ही जी भरती आहे, आत्तापर्यंत कसं होत होतं, ह्या ज्या भरती आहेत ना, दुय्यम सेवा निवड मंडळाकडं भरल्या जात होत्या. तर सध्याचा जो प्रस्ताव असा आहे तो म्हणजे ही जी भरती आहे, तर ही एम पी एस सी मार्फत घेण्याचा प्रस्ताव आहे. आता हा प्रस्ताव कधीपर्यंत त्याचं इम्प्लिमेंटेशन होईल किंवा काय असेल, तर हे आता सध्या चर्चेतला मुद्दा आहे, ठीक आहे. कारण दुय्यम सेवा निवड मंडळ जे होतं, तर ते जिल्हाधिकारी किंवा विभागीय आयुक्ताच्या अंडरखाली होतं आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत बऱ्याचशा कंपन्यांची नियुक्ती केली जात होती. त्या कंपन्यांमधून बराचसा घटक चर्चेला येत होता. पण सध्या जी मागणी होती की सर्व प्रकारच्या नोकर भरती एम पी सी कंड द्या आणि एम पी सी कंड आता हिरवा कंदील दिलाय. आता फायनल डिसिजन सरकारला घ्यायचं आहे, सरकार काय निर्णय घेतं त्याबाबत आता सध्या महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पदोन्नतीतलं ते आरक्षण आहे. तर पदोन्नतीमध्ये असणारं आरक्षण आहे ना, ते रद्द करून सर्व पदोन्नती ह्या सेवा ज्येष्ठता या कलमानुसार किंवा सेवा ज्येष्ठतेनुसार घेण्याचा डिसिजन महाराष्ट्र राज्य सरकारने घेतला होता. त्याच्यामुळे सध्या तो घटक चर्चेत होता. तर याच्याबाबतचा अपडेट किंवा काय घटक आहे तो येणाऱ्या दिवसामध्ये हळूहळू आपल्याला कळून जाईल. आणखी महत्त्वाचं म्हणजे मराठा आरक्षण जे होतं, याच्या बाबतीतल्या ज्या सध्या एम पी सी कंड हालचाली सुरू झालेल्या आहेत. कारण सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आता विविध टप्प्यावर ज्या अडकलेल्या भरती प्रक्रिया, याच्यामध्ये डिसिजन काय घ्यायचा याची विचारणा आयोगाकडं राज्य शासनाला केल्या जाते किंवा सल्ला विचारला जातोय की आता इथून पुढं काय करायचं तुम्ही सांगा. म्हणजे जे सतीश गवई आहेत एम पी सीचे अध्यक्ष, यांनी एक पत्र लिहून आयोगाकडं शासनाला पाठवलं जाणार आहे आणि त्यामध्ये याच्यावर चर्चा होणं अगोदर गरजेचे आहे. यासाठी बैठक पण बोलवण्यात आलेली आहे. तर हा घटक तुम्हाला इथं लक्षात ठेवा की सर्व प्रकारच्या जर नोकर भरती एम पी सी कडून झाल्या, तर पारदर्शकता आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल आणि पदोन्नतीतलं आरक्षण आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीत जे ऑलरेडी झाले प्रक्रिया, तर ती कम्प्लीट कशी करायची, तर याच्यावरचा सल्ला एम पी सीने आयोगाला विचारले, एम पी सीने सरकारला विचारलेला आहे. तो घटक महत्त्वाचा आहे. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आणि इन्फॉर्मेशनसाठी आपण बरेचसं लेक्चर सिरीज सुरू केलेले. त्या लेक्चर सिरीजमध्ये फ्रीमध्ये तुम्हाला लेक्चर्स होतात, तर नक्की जॉईन करा. ॲट द रेट एम पी सी ट्रिक्स नावावर आपला टेलिग्राम चॅनल आहे, या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता. ओके, थँक्यू, धन्यवाद.